सरकारनं शेतीविरोधी धोरण बदलून शरद जोशी प्लॅन लागू करावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकार शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेती व शेतकरी समृद्ध होण्यासाठी शरद जोशी यांनी सुचवलेल्या टास्क फोर्सच्या शिफारशी लागू करण्याशिवाय पर्यायच नाही असं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. यावेळी सीमा नरोडे, संजय कोले, अनिल चव्हाण, जयपाल फराडे, सुनील फराटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाला तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलेली आहे, त्याला नोटबंदीचं एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर सरकारने परदेशातून कडधान्यांची आयात केली, डाळींची आयात केली, साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातली. या सगळ्या कारणांमुळे आज कुठल्याही धान्याला, कडधान्याला बाजार नाही. गव्हाच्या आयातीची आयात शुल्क घटवून शून्य केलं, त्याच्यामुळं अतिशय कमी किमतीमध्ये गहू विकावा लागणार आहे. 90,000 टन हरभऱ्याची आयात करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे हरभरासुद्धा अतिशय कमी दराने विकला जाणार आहे. सरकार आधारभूत किमती जाहीर करतं, परंतु तो माल खरेदी करण्याची काहीही व्यवस्था नाही आहे. आज 4,000 टन मालाची आवक झाली तर 200 क्विंटल खरेदी केला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपला माल नाईलाजाने कमी भावामध्ये व्यापाऱ्यांनाच विकावा लागतो आहे.